नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. तर बऱ्याच वेळेला आपली अशी सिच्युएशन असते की अचानक घरी पाहुणे येणार आहेत आणि घरामध्ये पसारा तर पडलाय. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 10 टिप्स शेअर करतेय की ज्याने तुमचं घर तुम्ही झटपट आवरू शकता. चला मग बघूयात या टिप्स. पण हो, व्हिडिओ सुरू करण्याआधी मला एक गोष्ट सांगायची आहे की अचानक पाहुणे म्हणजे अगदी तुमच्या घराची बेल वाजवत आहेत तेव्हा या गोष्टी करा असं मी नाही सांगत आहे. तुम्हाला जेव्हा असा फोन येतो की अर्धा तासात आम्ही तुमच्या घरी येतो आहे किंवा तुमच्याकडे अर्धा ते एक तास असेल तेव्हा या गोष्टी करा, म्हणजे तुमचं घर हे नेहमी प्रेझेंटेबल आणि वेलकमिंग असेल तुमच्या पाहुण्यांसाठी, तुमच्या फ्रेंड्ससाठी. चला मग या टिप्स कोणत्या आहेत ते बघू. टिप नंबर 1. आता जो घरामध्ये जो पसारा असतो, म्हणजे पसारा म्हणजे काय, एखादी वस्तू जागच्या जागी ठेवलेली नसते, तर हा पटकन जर आपल्याला आवरायचा असेल ना तर एक आयडिया करायची. असा एखादा ऑर्गनायझर बॉक्स तुम्ही घेऊ शकता किंवा बास्केट घेऊ शकता, तर त्यामध्ये ज्या वस्तू अशा इकडे तिकडे पडलेल्या असतात त्या पटकन त्या बॉक्समध्ये ठेवून द्यायच्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्या जागच्या जागी ठेवू शकतो. पण आत्ता जर तुम्हाला पटकन घर आवरायचं असेल ना तर अशा बॉक्समध्ये या ज्या अनवॉन्टेड वस्तू आहेत त्या ठेवून देऊ शकतो. स्पेशली जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांच्या खेळणी तर सगळीकडे इकडे तिकडे असतातच. तर निर्विनसाठी मी असा एक बॉक्स ठेवलेला आहे जो आमच्या हॉलमध्ये असतो आणि मी त्यामध्ये त्याची सर्व खेळणी ठेवून देते. त्यामुळे जो डोळ्यांना दिसणारा जो क्लटर आहे ना तो कमी होतो. त्यामुळे जर तुम्हाला घर पटकन आवरायचं असेल तर सर्वात इझी स्टेप म्हणजे असा एखादा ऑर्गनायझर बॉक्स किंवा बास्केट वापरा. आता पाहूयात टिप नंबर 2. आता पाहुणे हे आपल्या घराच्या एंट्रन्समधनं आतमध्ये येतात तर तिथे असणारं जे पाय पुसणं डोअर मॅट आहे ना ते सुद्धा क्लीन पाहिजे. कधीकधी ते मळलेलं असतं तर ते पटकन चेंज करायचं, त्याने सुद्धा एक छान लुक तिथे क्रिएट होतो. प्लस तुमचा एंट्री वे कसा सजवायचा या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आता पाहूयात टिप नंबर 3. पाहुणे जिथे बसतात तो म्हणजे सोफा. आता सोफ्याचं कवर आणि कुशन कवर्स हे जर आपण चेंज केले तर पटकन असं घर आवरल्यासारखं वाटायला लागतं. त्यामुळे ही गोष्ट नक्की करा की जे कुशन कवर्स असतात ते नवीन घाला. जर सोफा कवर असतील किंवा सोफा थ्रो असेल तर तोही चेंज करा. त्यामुळे लिव्हिंग रूम हे खूप असं आवरलेलं आणि प्रेझेंटेबल दिसतं. आता पाहूयात टिप नंबर 4. आता ज्या फ्लोअर रग असतात असे खूप छान छान येतात. बऱ्याच वेळेला आपण रेग्युलरमध्ये अशा रग किंवा कार्पेट हे आपण हॉलमध्ये टाकत नाही कारण ते मेंटेनन्सला थोडं अवघड जातं म्हणून. पण जेव्हा पाहुणे येणार असतील तेव्हा आपण असा रग, कार्पेट किंवा गालिचा असा तुम्ही सोफ्याच्या समोर टाकू शकता. मी तर इथे एक अशी चटई आहे ती टाकलेली आहे. तर याने सुद्धा तुमच्या लिव्हिंग रूमला एक असा कोझी आणि वेलकमिंग लुक येतो. त्यामुळे अशी एखादी छानशी प्रिंटेड रगसुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. टिप नंबर 5. आता जी रग आहे त्यावरती तुम्ही तुमचं कॉफी टेबल ठेवू शकता आणि त्याच्यावरतीसुद्धा असं थोडंसं डेकोरेशन ॲड करू शकता. जसं की एखादा ट्रे ठेवला आहे त्यामध्ये मनी प्लांट ठेवला, बुक्स ठेवले किंवा एखादा डेकोरेशनचा पीस ठेवला. इथे माझ्याकडे तर कॉफी टेबल नाही आहे कारण निर्विनला इथं खेळायला खूप जागा लागते त्याच्यामुळे मी असा कॉफी टेबल इथे ठेवलेलं नाही. इथे एक माझा छोटासा स्टूल आहे त्याच्यावरती मी असं छोटं डेकोरेशन ॲड केलेलं आहे. त्यामुळे कॉफी टेबल पण जरा तुम्ही असा डेकोरेट केला तर तुमच्या लिव्हिंग रूमला एक असं प्रेझेंटेबल लुक येतं आणि अगदी लिव्हिंग रूम असं आवरल्यासारखा दिसतो. आता पाहूयात पुढची टिप. पण हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. चला आता पाहूया पुढची टिप. डायनिंग टेबल. डायनिंग टेबलसुद्धा थोडासा असा डेकोरेट केला एखादा छानसा ट्रे आणि फ्लॉवर पॉट ठेवून तरीही ते खूप प्रेझेंटेबल वाटायला लागतं. डायनिंग टेबल कसा सजवायचा याच्या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. त्या व्हिडिओमधनं तुम्हाला डायनिंग टेबल कसा सजवायचा याच्या रिलेटेड वेगवेगळ्या आयडियाज नक्की मिळतील. टिप नंबर 7.
घरामध्ये दुर्लक्षित झालेला एरिया म्हणजे बेसिन एरिया. आणि घरामध्ये पाहुणे आले की हँडवॉश करण्यासाठी या जागेचा वापर हा होतोच, त्यामुळेच ही जागासुद्धा स्वच्छ ठेवली पाहिजे. तिथे जो नॅपकिन असतो तोसुद्धा तुम्ही आधीचा काढून दुसरा नवीन फ्रेश तिथे ठेवा. त्यानंतर बेसिन एरिया कसा डेकोरेट करायचा या रिलेटेड सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. तुम्ही जर तो बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तो तुम्ही नक्की चेक करा. त्यामधनं तुम्हाला बेसिन एरिया कसा सजवायचा, ऑर्गनाईज करायचा या रिलेटेड आयडियाज नक्की मिळतील. टिप नंबर 8, आता तुमच्या लिव्हिंग रूममध्ये थोडासा जिवंतपणा ॲड करण्यासाठी हिरवी झाडं ठेवायची. आता बरेच जण असे इंडोर प्लांट्स घरात ठेवत नाहीत, पण जर जे आपले बाहेर टेरेसमधली जी झाडं असतात ती एक दोन जर तुम्ही घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये आणून ठेवली तर त्याने सुद्धा एक ग्रीनरी ॲड होते आणि त्या रूममध्ये एक फ्रेशनेस ॲड होतो. त्यामुळे जर थोड्या तासांसाठी जर तुम्ही हे झाडं अशी आतमध्ये ठेवली तर त्यानेही इन्स्टंटली तुमच्या लिव्हिंग रूमचा लुक चेंज होतो. त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. इंडोर प्लांट्स जरी नसतील तरी तुमची जी बाकीची झाडं असतील ती थोड्या तासांसाठी तुम्ही घरामध्ये ठेवू शकता. टिप नंबर 9, आता छोटीशी टिप आहे, पण रूममध्ये रूम फ्रेशनर हे नक्की वापरा. मग ते असं इलेक्ट्रिक डिफ्युजर असतात, त्यामध्ये इसेन्शियल ऑइल आपण टाकू शकतो तसे तुम्ही वापरू शकता, किंवा असे स्प्रे फ्रेशनरसुद्धा येतात तर ते तुम्ही वापरू शकता. त्याने काय होतं तर घरामध्ये एक सुंदरसा सुवास येतो आणि एक फ्रेश वाटायला लागतं, त्यामुळे फ्रेशनर हे नक्की वापरा. टिप नंबर 10, आता ही टिप होम डेकोर रिलेटेड नाही तर ही टिप आहे माझ्या आईची, कारण ती नेहमी असं म्हणते की तुमचं घर छोटं असो किंवा मोठं असो, अगदी आवरलेलं असो, पण पाहुण्यांच्या हातामध्ये दोन गोष्टी जातात, ते म्हणजे चहाचा कप आणि पाण्याचा ग्लास. तर या दोन गोष्टी नेहमी स्वच्छ आणि चांगल्या क्वालिटीच्या हव्यात. तर या टिपबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर माझ्या आईसारख्या कोणत्या टिप्स तुम्ही फॉलो करता हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ह्या जाणून घ्यायला मला खूप आवडेल. तर या होत्या आपल्या 10 टिप्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यामधली कोणती टिप ही तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट वाटली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि रेग्युलर अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरतीही फॉलो करू शकता. तर असेच भेटत राहू आपण नवीन नवीन कमाल कमाल व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय.